शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। पूर्व मंत्री गणेश नाइक के सामाजिक जीवन के 50 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य पर उनके प्रति कृतज्ञता व्यक्त करते हुए सीवुड प्रभाग क्रमांक 111 के नगर सेवक गणेश महात्रे के नेतृत्व में सन्मान ज्येष्ठांचा सन्मान निस्वार्थ सेवेचा गुणगौरव विद्यार्थ्यांचा नामक सत्कार समारोह का भव्य आयोजन किया गया। इस अवसर पर पूर्व मंत्री गणेश नाइक ने उपस्थिति दर्शाते हुए प्रभाग के ज्येष्ठ नागरिक वैवाहिक जीवन के 50 वर्ष पूरा करने वाले दंपत्ति उच्च शिक्षित युवक 10वीं 12वीं के मेधावी छात्र बाढ़ग्रस्त कोल्हापुर सांगली में मदद का हाथ पहुंचाने वाले व्यक्ति तथा प्रभाग की सुंदरता को टिकाए रखने वाले मनपा के सफाई कर्मचारियों के समेत सामाजिक कार्यकर्ता जयश्री दंडवते जैसी सफल महिला उद्योगपतियों का विशेष रूप से सम्मान किया। इस अवसर पर उनके साथ महापौर जयमन सुतार पूर्व सांसद संजीव नाइक नगर सेवक विनोद महात्रे सुनील घरत योगेश महात्रे सहित बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। पूर्व मंत्री गणेश नाइक ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए यह कहा कि मुझे अभिप्रेत ऐसे कार्य गणेश महात्रे ने अपने प्रभाग में किए हैं जिसकी उन्हें बेहद खुशी है। मी मगाशी माझ्या निवेदनामध्ये म्हटलं की 1995 पासून 2020 पर्यंतच्या कालखंडाकरता म्हणजे सुमारे 25 वर्षाकरता लोकांनी गणेश नायकांनी सांगितलेल्या लोकांना म्हणजे मेजॉरिटी लोकांना 100% लोकांना मेजॉरिटी लोकांना त्यांनी लोकप्रतिनिधी बनवलं। जनतेने चांगले विचार आणि चांगली पूर्ण एक आखणी करून चांगल्या लोकांना नगरसेवक बनवले आणि त्याच्या माध्यमातूनच ही नवी मुंबई महापालिकेच्या कारभाराची सत्ता लोकांच्या हिताकरता राबवली गेली। आज गणेश म्हात्रे हा 5 वर्ष त्याला तसा म्हणजे 4.5 वर्ष व्हायला लागली परंतु अतिशय लोकांना दिलेले शब्द पूर्ण केले त्याने धर्म जात पंथ वर्ण याच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माचं जतन केलं। वॉटर मीटर गटर ह्या तर गोष्टी आहेतच परंतु समाजाचं मन एकत्र ठेवण्याचं काम जे मला अभिप्रेत आहे ते गणेश म्हात्रेंनी अतिशय उत्कृष्टरित्या केलेलं। खरं म्हणजे मगाशी माननीय महापौरांनी विशाल डोलसच्या अनुषंगानं असं वक्तव्य केलं की कडक आणि तडफदार माननीय महापौरसुद्धा सुरुवातीला कडक आणि तडफदार होते त्यांनी कडकपणा सोडला आणि नरम म्हणजे विनम्रता त्यांनी स्वीकारली पण तडप सोडलेली नाही। गणेश म्हात्रे शासकीय यंत्रणेमध्ये असल्याकारणानं लोकांशी बोलताना चालताना थोडे पॉलिश होऊन आले होते आणि मलाच खरोखर गणेश म्हात्रे हा शासकीय सेवक होता हे मला माहीत नव्हती आणि एकूणच समाजाच्या गरजानुसार कामाची दिशा ठरवण्याचा जो एक भाग असतो त्याच्यामध्ये गणेश म्हात्रेला यश मिळालेलं आहे। वहीं स्थानीय नगर सेवक गणेश म्हात्रे ने कार्यक्रम की अधिक जानकारी देते हुए गणेश नाइक को उनके 50 वर्ष सामाजिक जीवन के पूरे होने पर उन्हें शुभकामनाएं दी। या नवी मुंबई नगरीचे शिल्पकार आणि आमचे नेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या समाज कार्यास 50 वर्ष पूर्ण झालेली आहे त्यानिमित्ताने देखील आणि या नवी मुंबईमध्ये नगरसेवक म्हणून काम करत असताना वॉटर मीटर गटर रस्ते फुटपाथ किंवा लोकांची जी दैनंदिन कामं आहेत ती नेहमीच होत असतात आणि ती आम्ही करत असतो परंतु ते करत असताना काही घटक ज्यांचा सन्मान होणं आवश्यक आहे असे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ महिला आहेत
त्याचप्रमाणे 10वी 12वीच्या परीक्षेत चांगले गुण संपन्न ज्यांनी केलेले आहेत असे विद्यार्थी अलीकडेच आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली कोल्हापूर शहरामध्ये जास्त पाऊस होऊन जी पूरस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी बरेच लोकांचे बळी गेले आणि संपत्तीचं अतोनात नुकसान झालं। अशा ठिकाणी आपल्या नवी मुंबईतील काही डॉक्टर्स काही आपले अधिकारी काही सफाई कर्मचारी त्या ठिकाणी अहोरात्र सेवा करण्यासाठी निस्वार्थ हेतूने त्या ठिकाणी गेले होते। अशा लोकांचा सन्मान करणं फार गरजेचं होतं। तसेच या ठिकाणी आपल्या वयाची बरीच वर्ष 34 ते 35 वर्ष सेवा देऊन विविध ठिकाणाहून निवृत्त झालेले कर्मचारी होते अधिकारी होते त्याचबरोबर शिक्षक प्राध्यापक होते अशांचाही सन्मान करणं गरजेचं होतं। हे सर्व हेरून मी हा कार्यक्रम आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे। मला असं वाटतं की समाजाशी काहीतरी आपण देणं घेणं आहोत आणि या त्या दृष्टीनं त्या हेतूनं आपण काहीतरी समाजाला दिलं पाहिजे त्या निस्वार्थ हेतूनं मी आज हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलं होतं। त्याचा उद्देश अजून एक वेगळा होता कारण गेली अनेक वर्ष 25 वर्ष आपण पाहता या नवी मुंबईमध्ये नाईक साहेबांची एक हाती सत्ता आहे विविध कामं अगदी जागतिक दर्जाचं शहर या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेलं आहे। मग या ठिकाणी नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा आज हे शहर गार्डन किंवा उद्यानांचं शहर असं ओळखलं जातं। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।